नमस्कार मित्रांनो आपण आज पी वाय क्यूज बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे की आपण दररोज एक व्हिडिओ बनवतो आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवरती सो मित्रांनो आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये काही पॉलिटीवरचे महत्त्वाचे क्वेश्चन्स बघायचे आहेत आणि ते थोडेफार आपल्याला डिस्कस करता आले तर आपल्याला डिस्कस पण करायचे तर पुढच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण हे जे पी वाय क्यूज आहेत जे दरवेळेला त्याच पद्धतीने फक्त वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये रिपीट होत असतात कळलं ते क्यूज मी घेतलेले आहेत सो ते टॉप टेन क्यूज जे आहेत ते तुम्हाला बघायचे ऐकायचे आणि समजून घ्यायचेत तर पुढची दहा ते पंधरा मिनिटं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तर कुठेही दुर्लक्ष न करता तुम्ही हे प्रश्न बघा आणि सोडवायचाही प्रयत्न करा आणि आपण डिस्कशन पण करूया तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर की भारतीय राज्य घटनेतील समानतेचा हक्क कुठल्या पाच विविध कलमांमध्ये विभागला गेला आहे आणि तर ती कलमे कोणती आलक्षामध्ये सो पहिलं कलम आहे चौदा कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा कलम सतरा कलम अठरा दुसरं आहे कलम वीस कलम एकवीस कलम बावीस कलम तेवीस कलम चोवीस कलम तेवीस कलम चोवीस कलम पंचवीस कलम सव्वीस कलम सत्तावीस आणि कलम बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा चला तुमच्या लॉजिक आणि तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे त्या बेसवरती मला तुम्ही हे सांगू शकता की पाच विविध कलमांमध्ये विभागला गे गेलेला आहे कळत समानतेचा हक्क हा समानतेचा हक्क तुम्हाला इथे कुठल्या आर्टिकल्स मध्ये दिसून येतोय मला सांगायचंय बघा एक एक रिजेक्ट पण करू शकता तुम्ही कलम एकवीस हा हा कसला आहे हा स्वतंत्रचा अधिकार आहे बरोबर आहे ठीक आहे राईट टू लाईफ वगैरे हो कलम तेवीस चोवीस हे पूर्ण वेगळे कलम आहेत बरोबर आहे शोषणाविरुद्ध वगैरे हो बरोबर कल्चरल हे कलम बारा ही व्याख्या आहे याचा अर्थ याच्यामध्ये उत्तर येते पहिलं बरोबर आहे कलम चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आठवत असेल तर राईट टू इक्वॅलिटी बरोबर आहे नंतर हे सगळे इक्वॅलिटी संदर्भात आहे पद हे करणं अस्पृश्यता ठीक आहे हे दोन्ही आहेत की डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे एक सरकारी नोकरीमध्ये नाही झालं पाहिजे कुठेही नाही झालं पाहिजे करेक्ट आहे सो हे कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा कलम सतरा कलम अठरा ठीक आहे ज्यांना ज्यांना हे प्रश्न आले नसतील त्यांनी पुस्तक उघडा आणि ही कलम जी आहेत ही पाठ करा कारण मूलभूत अधिकारांशिवाय तुम्ही तुमचा पॉलिटीचा अभ्यास झाला असं म्हणू शकत नाहीत ठीक आहे त्यामुळे ही तुम्हाला माहितीच पाहिजे हा आत्मा आहे संविधानाचा आणि आपल्या मधला सुद्धा त्यामुळे मूलभूत अधिकारासंदर्भात जेवढं काही महत्वाच्या जेवढे सी क्यूज तुम्हाला सोडवता येतील पन्नास शंभर तेवढे सोडवा तुम्हाला शुअरली याचा फायदा होईल याच्या लक्षामध्ये चला पुढच्या प्रश्नाकडे आता आपण जायला हरकत नाही आहे तर पुढचा प्रश्न आहे समानतेच्या हक्कानंतर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण मार्गदर्शक तत्व खालील काही विधाने दिली आहेत यातून अयोग्य पर्याय निवडा तुम्हाला प्रश्न दिसत आहेत मार्गदर्शक तत्व डायरेक्ट आपण इंग्लिशमध्ये डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हणत असो मित्रांनो चला सो आता तुम्हाला मला ह्याच्याबद्दल प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे काय दिलेलं आहे की मार्गदर्शक तत्वे बाबत खालील विधानं दिली आहेत त्यातून अयोग्य अयोग्य निवडायचं काय निवडायचं आपल्याला अयोग्य पर्याय निवडा कधीही प्रश्न सोडवत असताना लक्षात ठेवा पीवायक्यू असतील असाल कधीही शब्द खूप महत्वाचे आहेत म्हणजे जर इथे अयोग्य अयोग्य सगळ्यात आहे की निवडायचं आपल्याला बरोबर आहे सो त्याच अनुषंगाने आपल्याला हा प्रश्न वाचावा लागेल ठीक आहे सो पहिला ही तत्व आर्थिक सामाजिक लोकशाही प्रस्थापित करतात दुसरं आहे प्रास्ताविकेतील न्याय स्वातंत्र्य समता बंधुता यांचे उदात्त आदर्श साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे कळ हे त्याच्यातलं तर ऑब्जेक्टिव्ह आहे नंतर पोलीस स्टेटच्या जागी कल्याणकारी राज्याची निर्मिती करणं हे त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि दुसरी सगळ्यात शेवटी म्हणजे मार्गदर्शक तत्व ही न्यायप्रविष्ट आहेत का तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मार्गदर्शक तत्व ह्याच्याच मार्गदर्शक याचाच अर्थ आहे की ते कंपल्सरी नाही आहेत कारण ते मार्गदर्शन केलेलं आहे की सरकारांनी आणि हे राज्याला आहे की राज्याने सरकारांनी जेव्हा निवडून येतात तेव्हा राज्याची ड्युटी काय आहे त्यांनी काय करणं अपेक्षित आहे सो जेव्हा ते अपेक्षित आहे आणि ते अपेक्षा ही मार्गदर्शन करण्यासाठी जे भाग आपण त्यामध्ये टाकलेला आहे तो म्हणजे भाग फोर ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतात ऑब्व्हियसली ती करणं गरजेचं ही न्यायप्रविष्ट नाही ती न्यायप्रविष्ट डायरेक्टनी जनतेच्या दरबारामध्ये आहे जेव्हा इलेक्शन्स येतील बरोबर आहे पण तुम्ही कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ते नेऊ शकत नाही कळस याचा ऑब्जेक्टिव्ह इथे तर फोर ठीक आहे मार्गदर्शक तत्व ही न्यायप्रविष्ट आहेत हे लक्षात घ्या बरोबर आहे यस yes. आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला हे सेशन्स आवडत असतील मी हे सगळे व्हिडिओज तुमच्यासाठी आणि फक्त तुमच्यासाठी बनवतोय की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल आणि ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब ला 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 करा आपल्या चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या ग्रुपमध्ये मित्रांमध्ये सगळीकडे ह्याला काय करा शेअर करा नक्की करा हेच माझ्यासाठी मोटिवेशन आहे तुम्हाला शिकवण्याचं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता हा आणि हे टेक्स्टबुकचं आपलं ऑफिशियली टेलिग्राम चॅनल आहे समीर सर टेक्स्टबुक सो तुम्हाला विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवताना जर काही डाऊट आले कारण हा रेकॉर्डेड व्हिडिओज आहे तर ह्याच्यामध्ये काही डाऊट आलं तरी सुद्धा तुम्ही मला टेलिग्रामला पिंक करू शकता एखाद्या प्रश्नाबद्दल तुम्हाला डिस्कशन करायचं असेल एखादा प्रश्न एखादं वाक्य तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला पिंग करून तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकता तर नक्की तुम्ही हा संधीचा फायदा घ्या मित्रांनो पुढे जाऊया आपण फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या मूलभूत हक्कांचा गडरो असे कुठले हक्क आहेत कारण आपल्या मूलभूत जे हक्क आहेत हे आपल्या मानवासाठी आहेत पण हे करताना आपण सिटीजन आणि फॉरेनर असे काही गोष्टी आपण वेगळ्या केलेल्या आहेत ठीक आहे सो तुम्हाला आता मला सांगायचं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त तीस सेकंद देतो मित्रांनो तर तुम्ही मला सांगू शकता का चला तर कुठले काही मूलभूत अधिकार असे आहेत जे फक्त आणि फक्त आपल्या नागरिकांनाच लागू आहेत बरोबर आहे येस भारतीय नागरिकांना लागू आहेत असे कुठले मूलभूत अधिकार ह्याच्यामध्ये आहेत तर तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला सांगतो कलम पंधरा ते कलम तीस पर्यंत जे काही अधिकार आहेत बरोबर आहे आता तुम्ही काय करायचं सगळ्यांनी होमवर्कमध्ये हे सगळे आर्टिकल शोधायचे पुस्तकं उडा आणि हे सगळे आर्टिकल शोधा की काय आहे ते बरोबर आहे डिस्क्रिमिनेशन गव्हर्नमेंट जॉबमध्ये करता येईल कारण जे काही नागरिकांना अधिकार आहे तर आपण डिस्क्रिमिनेट करू शकतो की बाबा तुम्ही ह्या देशाचे नागरिक नाही आहेत तर आम्ही तुमच्याशी काही डिस्क्रिमिनेशन करू शकतो आमच्या देशाच्या नागरिकांना प्रायोरिटी आम्ही देऊ शकतो आपण हेरिटेज जातो कुठेतरी बघायला त्यावेळी तिकीट बघता तुम्ही बघता की भारतीयांना तिकीट दहा रुपये आणि फॉरेनरला पन्नास रुपये माहिती आहे तुम्ही हे डिस्क्रिमिनेशनच आहे पण तशाबद्दल पण त्याला डिस्क्रिमिनेशन म्हणतं म्हणजे त्याला अन्याय असं म्हणता येणार नाही कळलं ते आपल्या नागरिकांना देशातल्या नागरिकांना सूट दिलेली असते लक्षामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये वगैरे कळलं अशा ठिकाणी शाळांमध्ये पण आपल्याच मुलांना काय केलं जाईल यस पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाईल लक्षामध्ये डिस्क्रिमिनेशन आपण डिसअलाउड केलेलं आहे फक्त कशाच्या बेसवरती कास्ट सेक्स रेस वगैरे ह्या बेसवरती पण ज्याला आपण म्हणतो वरती आपण काही प्रमाणामध्ये करू शकतो डिस्क्रिमिनेशन आ लक्षामध्ये आणि त्या बेसिसवरतीच आपल्याकडे काय काही मूलभूत अधिकार हे फक्त भारतीय नागरिकांना आहेत ते आपण म्हणजे भा, भा, जे परदेशी नागरिक आहेत त्यांना आपण देऊ शकत नाही कळस हे आर्टिकल आहेत तुमचं काम आहे हे आर्टिकल काय करायचं घरी जायचं आणि हे आर्टिकल तुम्हाला बघायचे नंतर पुढचा प्रश्न आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण की भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या हक्कामधील समानतेचा हक्क कोणत्या बाबीचा समावेश केलेला आहे प्रश्न मोठा आहे म्हणण्याचा थोडा फॉन्ट मी कमी केलेला आहे ठीक आहे सो कोणता हा बाबींचा समाविष्ट केलेला आहे कायद्यासमोर समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे कायद्यासमोर समान का समानता कायद्यासमोर समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे दुसरी गोष्ट कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे ठीके मी वाचून दाखवते तुम्हाला ठीक आहे कायद्या समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे कायद्या सम कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे कळ वरील दोन्ही विधानातून कायदेशीर दर्जा संधी व न्याय याचे समानता प्रस्थापित होते तर ह्यातलं कुठलं वाक्य बरोबर तुम्हाला वाटत आहे हे अ अ ब ब आणि क अ ब क ठीके त्यांनी सांगितलं आर्टिकल फोर्टीन मध्ये दोन वाक्य आहेत तुम्हाला माहिती आहे कायद्या समानता आणि कायद्याचे समान संरक्षण ह्या दोन्ही चा अर्थ एक आर्टिकल फोर सीन ठीक आहे ठीक आहे का तुम्हाला तर ह्याच्यामध्ये उत्तर येते क बरोबर आहे येस या ये दोन ठीके सो हे बरोबर आहे सगळं बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया मूलभूत हक्क बाबत कोणते विधान योग्य अयोग्य आहे मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत संसद त्यावर मर्यादा घालू शकत नाही संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकते भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क भाग तीन मध्ये दिलेले आहेत चला ह्यातलं सांगायचं विधान अयोग्य आहे प्रश्न वाचताना कधीही नीट वाचा मित्रांनो अयोग्य मूलभूत हक्क कोणते विधान अयोग्य आहेत ठीक आहे सो मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत संसद त्यावर मर्यादा घालू शकत नाही संसद हक्क बदल करू शकते आणि भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क भाग तीन मध्ये दिलेले आहेत चला कुठला कुठला आहे प्रविष्ट आहेत का हो मर्यादा घालू शकत नाही हे वाक्य चुकीचं आहे कारण मर्यादा संसदेने त्यावरती मर्यादा घातलेली आहे लक्षामध्ये बदल करू शकते का हो संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकते ठीक आहे सो ऑटोमॅटिकली ह्याचं उत्तर काय येतं बी येतं मर्यादा घालू शकत नाही हे विधान अयोग्य आहे मर्यादा घालू शकते आल्या लक्षामध्ये ऑब्विसली पण त्याच्यावरती जर का ते चुकीची मर्यादा असेल तर तुम्हाला माहिती आहे केशवानंद भारती केस ही त्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठी मार्गदर्शक आहे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रा नंतर राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली नाईनटीन एटी नाईन एकोणीशे नव्वद एकोणीशे एक्याण्णव एकोणीशे ब्याण्णव बघा मायनॉरिटी कमिशन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे तुम्ही मला सांगायचं चला लवकर सगळं लवकर महत्वाची योजना सगळ्यांनी याच उत्तर द्या हा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे एकोणीशे एकोणनव्वद एकोणीशे नव्वद एकोणीशे एक्याण्णव एकोणीसशे चला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि बाकीच्यांनी शोधलं उत्तर शोधून काढलं तरी सुद्धा का काही हरकत नाहीये हा बाकीच्या सांगितलं उत्तर शोधलं तरी काय हरकत नाही लवकर शोधा उत्तर नॅशनल मायनॉरिटी कमिशन फाउंडेशन चला 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 कधी तयार झाली नॅशनल मायनॉरिटी कमिशन कधी तयार झाली बरोबर आहे सो साधारण लक्षात ठेवा तुम्ही बरोबर आहे एकोणीसशे ब्याण्णव चा कायदा होता बरोबर आहे येस सो काय उत्तर आलं एकोणीसशे ब्याण्णव चा होता बरोबर आहे सो नाईन नाईन्टी थ्री ला ती ऍक्च्युअली चालू झाली कळलं पण एकोणीसशे च्या कायद्यांनी ती स्थापन झालेली आहे सो so, ला नाईन्टी तयार झाला होता तो ठीक आहे चला प्रश्नाकडे जाऊया आता आपण की सत्त्याण्णव समाविष्ट करण्यात आले सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन समान न्याय व कायदेविषयक मोफत साह्य बरोबर सहकारी सोसायटी स्थापने प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन चला काय सांगू शकता तुम्ही नाईन्टी सेव्हन अमेंडमेंट आहे मित्रांनो नाईन्टी सेव्हन घटना दुरुस्ती आहे ही येस घटना दुरुस्ती आहे सांगू शकता तुम्ही तर लवकर सांगा यस सो सत्त्याण्णव घटना नुसार सहकारी सोसायट्या स्थापनेस प्रोत्साहन देणे सो so, कोऑपरेटिव्ह सहकारी सोसायट्या लक्ष yes. कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापनेला प्रोत्साहन देणं हे त्या काय झालेलं आहे मार्ग तत्वांमध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि आता तो तुमचा मूलभूत अधिकार पण आहे हे विसरू नका ठीक आहे यस yes. तो आता मूलभूत अधिकार पण तुमचा आहे त्याच्यानंतर घेऊया पुढच्या प्रश्नाकडे हा त्यामुळे नाईन्टी सेव्हन अमेंडमेंट मुळे सहकारी संस्था स्थापन करणं हे मार्गदर्शक तत्वामध्ये पण येतं आणि काय आहे यस हे कशामध्ये येतं अजून सांगू शकता तुम्ही मला एक पॉइंट हा आणि ते फंडामेंटल राइट्स मध्ये पण येतं लक्षात ठेवा सहकारी संस्था तयार करणं ऑर्गनायझेशन तयार करण्याचा जो अधिकार आहे त्याच्या अंतर्गत येतं आर्टिकल शोधा की कुठल्या मूलभूत अधिकारा मध्ये कळ सहकारी संस्था तयार करणं ऑर्गनायझेशन तयार करणं हा तुमचा मूलभूत अधिकार पण दिला गेलेला आहे एकदा नक्की सर्च करा ह्याला हे तुमचा होमवर्क मध्ये मी दिलेलं आहे नंतर घेऊया आपण खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे मूलभूत हक्क देशातील अल्पसंख्याकांच्या मधील सुरक्षेची भावना निर्माण करतात दुसरी गोष्ट मूलभूत हक्क हे देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात तर दोन्हीपैकी कुठलं बरोबर आहे सांगा मूलभूत हक्क लक्षात ह्याच्यामध्ये जर तुम्ही लॉजिक लावलं थोडं जरी कॉन्स्टिट्युशन नीट वाचलं असेल तरी तुम्हाला हे प्रश्नाची उत्तरं मित्रांनो नीट सोडवता येतील आरामात सोडवता येतील तर त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब दोन्हीही कळ अ आणि ब दोन्हीही हे त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे नंतर येऊवी आपण पुढच्या प्रश्नाकडे नंतर येऊ आपण प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे त्या प्रश्नाकडे अगोदर जाण्याच्या आयोग तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्र तलाठी भरतीची जी आमची ॲड आहे कळत जी आमचा व्हिडिओ कोर्सेस आहेत जे आमच्या लाईव्ह कोर्सेस आहेत जे आमच्या नोट्स आहेत पीडीएफ आहे सगळं तुम्हाला एकत्र मिळेल जो तीन हजाराचा कोर्स आहे आमचा तो तुम्हाला मिळतोय फक्त आणि फक्त टू सिक्स्टी नाईन रुपीजमध्ये सफलता असेलच्या अंतर्गत परीक्षा जवळ आल्या मुलांनो सहा महिन्याचं सबस्क्रिप्शन प्लस यस फ्री टेक्स्टबुकचा पास तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतोय तुम्हाला फक्त काय करायचं समीर नावाने काय करायचं आहे येस समीर नावाने काय करायचं आहे तुम्हाला हा जो कोड आहे तो वापरायचा आहे येस yes, आणि त्याच पद्धतीने एमपीएससीचे चे बाकी कोर्सेस क्लास टू क्लास थ्रीचे पण कोर्सेस आपले आहेत हे तुम्हाला मी थोड्या वेळी दाखवतो नंतर त्या अगोदर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पण भारतीय राज्यघटनेतील कलम एकवीस ए मध्ये कोणता हक्क आहे जीविताचा हक्क समान संधीचा हक्क शिक्षणाचा हक्क आणि दोष सिद्धीविरुद्धचा हक्क हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे बघा कधी कधी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स मध्ये सुद्धा अशा पद्धतीने खूप सोपे सोपे प्रश्न मित्रांनो विचारत असतात ठीक आहे सो आपल्याला संधी चालू म्हणजे पेपरला घाबरत जाऊ नका तुम्हाला पेपरमध्ये असे सोपे प्रश्न सुद्धा नक्की दिसणार आहेत कळलं तुम्हाला हा तर फक्त धीर जरा एखादा प्रश्न नाही आला म्हणून नर्वस होऊ नका तुम्हाला प्रत्येक प्रश्न येणार आहेत तुम्ही बघितलं पॉलिटीचे सगळे प्रश्न जे मी आता घेतले प्रिविस इयर क्वेश्चन पेपर मधले हे सगळेचे सगळे लॉजिक आणि बेसिक नॉलेजवर सुटणार आहेत थोडं जरी बेसिक मी नीट वाचलं असेल तर मला हे प्रश्न सोडवता येणं शक्य आहे सो कलम एकवीस ए मध्ये कोणता हक्क प्रदान केलेला आहे ह्याच्यामध्ये आहे कुठला शिक्षणाचा हक्क दिलेला आहे का दिले राईट बरं राईट टू एज्युकेशन ऍड केलं आहे एकवीस ए मध्ये बरोबर आहे आता तुम्हाला होमवर्क मध्ये आहे की घटना दुरुस्ती कुठली हे तुम्हाला बघायचं आहे लिहून घ्या आणि याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे तुम्हाला ठीक आहे सो इंटरॅक्शन राहील जरी हा व्हिडिओ असला तरीही इंटरॅक्शन राहील कारण तुमच्या कमेंट्स मी बघणार आहे आणि तुम्हाला वरती टेलिग्राम चॅनल दिलेला आहे जर कुठलाही डाऊट असेल अभ्यासा अभ्यासाच्या संदर्भामध्ये ते तुम्ही मला टेलिग्रामवरती बिंदास विचारू शकता तुम्हाला कुठलीही मदत पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही मला बिंदास विचारू शकता ठीक आहे सो so, हे फक्त सगळ्या तुमच्यासाठी आहे आणि हा टेलिग्राम आहे समीरचं टेक्स्टबुक नावने पी डी एफ सगळे मी तुम्हाला देणार आहे लाईव्ह क्लासेस आपले सगळ्या प्रोफेसर चालतात डिस्कशन डाऊट सॉल्विंग चालते इंटरॅक्शन तुम्ही माझी करू शकता क्वीज पोल आपण करत असतो हे तुम्ही स्कॅन करा आणि लक्षात ठेवा आपल्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका असे अनेक व्हिडिओ तुम्हाला कमी काळामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी खूप महत्वाचे ठरतील तर तुम्ही ह्या चॅनलला काय करा बेल ऐकून दाबा अलक्षामध्ये लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया मित्रांनो परत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन पीआय क्यूज घेऊन कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी थँक्यू सो मच